बांधवांनो आपण बघू शकता नवी मुंबईमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती आदरणीय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी हा जनसागर या ठिकाणी ओसळलेला आहे. अमोल पांढरे सांगत होता निळा आणि पिवळा झेंडा एक केल्याशिवाय शांत बसणार नाही. बांधवांनो हे स्वप्न जे आहे ते साकार झालेलं आहे. आपण बघू शकता नवी मुंबईमध्ये हा किती मोठ्या प्रमाणावरती जनसागर जो आहे तो ओसळलेला आहे. बांधवांनो हाल तुडुंब भरलेला आहे. रस्त्याच्या चारी बाजूला गर्दीच गर्दी. आतमध्ये पाय ठेवायला जागा नाही. सर्व यंत्रणा जी आहे ती कोलमोडून पडलेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी दत्ता वर्गाला देखील जागा मिळालेली नाही. दत्ता वर्ग देखील बाहेर आहे. आपण बघू शकता पण दत्ता खुश आहे. खुश आहेस ना? स्वप्न साकार झालं. स्वप्न साकार झालं. हॉलच्या 10 पट लोक बाहेर आहेत. दत्ताचं म्हणणं आहे हॉलच्या 10 पट लोक बाहेर आहेत. बांधवांनो हा जो जनसैलाब आहे हा पैसे देऊन आणलेला नाही तर हा स्वतःचे पैसे खर्च करून या ठिकाणी हा जनसैलाब जो आहे तो ओसळलेला आहे. बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती वंचित बहुजन आघाडीला हा प्रतिसाद मिळतोय. बांधवांनो मला देखील आतमध्ये जाता येत नाही आहे. सर्व जे आहे ते पॅक झालेलं आहे. मी संयोजक असलो तरी देखील मी सभागृहाच्या बाहेर आहे. मला प्रास्ताविक करायचं आहे पण मला आतमध्ये जाता येत नाही आहे. बघू शकता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची एक झलक बघायला मिळावी यासाठी हा सगळा अट्टहास चालू आहे. फटाक्यांची आतषबाजी बघा. बांधवांनो नेताही आपला झेंडाही आपला संघटना आपली पक्षही आपला विचारही आपला आणि पैसाही आपला असेल तर आणि तरच परिवर्तन होऊ शकतं. बांधवांनो नजर जाईल तिथंपर्यंत लोक आहेत. नजर जाईल तिथंपर्यंत. नवी मुंबईच्या इतिहासामध्ये अशी कधी कोणाची सभा झाली नाही. बांधवांनो या गर्दीनं सर्व जे विक्रम आहेत ते मोडीत काढलेले आहेत. सर्व विक्रम जे आहेत ते मोडीत निघालेले आहेत. गर्दीचे स्वाभिमानी कार्यकर्त्यांची गर्दी. रस्त्याच्या बाहेरचा हा नजारा आहे. आतमधली दृश्य जे आहे ते काही आवरत आहे. बांधवांनो बघू शकता तिकडं तिकडं हा लोंढा आला. हे कार्यकर्ते आहेत निळा आणि पिवळा झेंडा वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर. पाय ठेवायला जागा नाही. पोलिसांची तारांबळ जी आहे निळ्या फटाक्याला जायचं. स्वाभिमान स्वाभिमान असावा त्रासा नेता असावा त्रासा. बांधवांनो तमाम शोषित उपेक्षित दुर्लक्षित अपमानित रंजलेल्या गांजलेल्या शेतकरी कष्टकरी कामगारांचा दीनदुबळ्यांचा वंचितांचा शोषितांचा बुलंद आवाज आदरणीय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांचं अपमान या ठिकाणी झालेला आहे. मात्र गर्दी जी आहे ते नियंत्रणाबाहेर गेलेलं आहे. आपण बघू शकता कार्यकर्ते प्रत्येकाच्या ओठावरती एकच नाव आहे आणि फक्त काय चालतो बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी 2019 महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्तांतर करायचं आहे आणि बांधवांनो सत्ता संपादन करायचं आहे. बहुजन समाज राज्य आपल्याला या राज्यात आणि देशात आणायचं आहे आणि त्याची ही गरज आहे. बांधवांनो सोलापूरमध्ये यापेक्षाही मोठा मेळावा मोठा एल्गार या ठिकाणी होणार आहे. मला आतमध्ये प्रास्ताविक करायला जायचं असल्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार जय भारत.